सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असला तर त्या लोकप्रतिनिधीने नैतिकतेनं वागणं ही ती राजकारणाची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ क्लिप खोटा आणि बनावट निघावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. गेल्या वेळचं अजितदादांचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद हे थोडं निराशेत नव्हतं. यावेळचं त्यांचं अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद हे त्यांनी मनापासून स्वीकारलेलं आहे. किरीट सोमय्या यांच्या बाबतीत जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याबाबतीत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनाही पत्र लिहिलेलं आहे. ह्या प्रकरणाची सखोल निश्चितपणे फडणवीस साहेब चौकशी करतील आणि योग्य तो न्याय देतील. त्याचा असा व्हिडिओ समोर सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असला तर त्या लोकप्रतिनिधीने नैतिकतेनं वागणं ही ती राजकारणाची जबाबदारी आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ क्लिप खोटा आणि बनावट निघावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. काल मला माझ्या तालुक्याला 35 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. निधीत कुठंही अडचण येणार नाही. गेल्या वेळचं अजितदादांचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद हे थोडं निराशेत नव्हतं. यावेळचं त्यांचं अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद हे त्यांनी मनापासून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे सर्व आमदारांना चांगला न्याय मिळेल.